नमस्कार, प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपले स्वागत। नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज। मला माहित आहे की निवडणूक जवळ आली का मग विजय चौगुलेला कसं टार्गेट करायचंय। काही लोक ठराविक लोक एक ठरवत असतात आणि ठराविक लोकांच्या माध्यमातून त्या गोष्टी चालत असतात, पण आम्ही त्याला थुकून पण असतो। आणि आता माहिती आहे की ज्यावेळेस विजय चौगुलेचं नाव यायला लागलं की समजायचं निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली। आता हे पडघम आता वाजायला सुरुवात झाल्याची ही प्रणिती दिसून येते। खरं पहिलं तर आज शिवसेना आणि बी जे पी युती असल्यामुळे काही गोष्टी आम्ही अवॉइड करत होतो की बाबा चला युती आहे आणि युतीच्या माध्यमातून काही गोष्टी अवॉइड करायला पाहिजे। एक जिल्हाप्रमुख शिवसेनेचा जिल्हाप्रमुख म्हणून माझी पण एक काही नैतिकता होती आणि काही जबाबदारी होतं की कुठल्या काही गोष्टी जर काय होत असतील जाणूनबुजून काय करत असतील आपल्या युतीमध्ये जर काय घडवायचा कोणी प्रयत्न करत असेल तर त्याला अवॉइड करायचं, आणि ते करण्याचा पुरेपूर प्रयत्न मी आतापर्यंत करत आलो। आणि माझं करायचं माझा उद्देश पण तेच आहे की भविष्या काळात ज्या पद्धतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब फडणवीस साहेब महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने काम करत आहेत त्या पद्धतीने कुठंही वाद असायला पाहिजे असं मला वाटत नाही। आता काय मला वाटतं त्या याच्यामध्ये मंदाताईचं नाव आणि माझं नाव बघून तो फोकस करण्यात आला। खरं पाहिलं तर आता त्या केसमध्ये काही दम नसताना त्या बाईचं पत्र घेण्यात आलं आणि त्या बाईच्या पत्राच्या आधारे आम्हाला बदनाम करण्याचा काही लोकांनी प्रयत्न त्या ठिकाणी ते चालवले जात होते। आता हे प्रयत्न का चालवलं आहे कशासाठी चालवलं आहे हे मला समजलं। आता मी काय सांगायची गरज नाही की त्याच्यामध्ये काय काय गोष्टी तर अशा लिहिल्या होत्या जीवाला धोका आहे अमुक आहे तमुक आहे, परत राजकारणासाठी मी पक्षामध्ये प्रवेश घेईन आणि नंतर मग मी त्याच्यामध्ये आर्थिक मदत करेल अशा पद्धतीने ते होतं। खरं पहिलं तर ही गोष्ट ज्यावेळेस घडली त्यावेळेस आम्ही महाविकास आघाडीमध्ये होतो, महाविकास आघाडीची गोष्ट होती त्यावेळेस या सर्व गोष्टी घडल्या। त्यावेळेस सुद्धा मी थोडा अंध माझं त्याच्यामध्ये त्या गोष्टीपासून मी लांबच होतो की या फालतू कोणाच्या पर्सनल लाईफमध्ये जायचं नाही। ठीक आहे, माझ्या पर्सनल लाईफमध्ये कोणी काय केलं काय नाही केलं तुम्हाला सर्वांना माहीत आहे, काय गोष्टी घडल्या ते पण माहिती आहे, पण कोणाच्या पर्सनल लाईफमध्ये जायचं नाही आणि आपण आपल्या पद्धतीने राहायचं। म्हणून कुठे त्यावेळेसुद्धा कुठे तुम्हाला निदर्शनात आलंच असेल की त्यावेळेसुद्धा कुठं मोर्चा असतील काही गोष्टी असतील त्याच्यामध्ये माझा कुठं संबंध पण आला। आणि त्यावेळेस मी तर विरोधी पक्षनेता माजी विरोधी पक्षनेता होतो, त्यावेळेस जिल्हाप्रमुख आमचे दोन्ही होते, त्यावेळेस आम्ही एक संघ शिवसेना होती आणि त्यावेळेस दोन जिल्हाप्रमुख होता। जर मला जर तसं जर करायचं असतं तर आज दोन्ही जिल्हाप्रमुख तर माझ्या विरोधातच आहेत, म्हणजे वेगळ्या शिवसेनेचे आहेत, तर मी त्यांना सांगितलं असतं बाबा आपल्याला असं असं करायचं आहे यांचं या त्या मॅडमचं आपल्याला प्रवेश घ्यायचा आहे आणि प्रवेश घेऊन त्यांना आपल्याला पक्षामध्ये प्रवेश द्यायचा आहे आणि या गोष्टी मी सांगितल्या असतं। दुसऱ्या परत असं पण गोष्ट होती की नंतर चला समजा नंतर आम्ही वेगळ्या शिवसेना वेगळ्या शिंदे साहेबांची शिवसेना झाली, त्याच्यानंतर बाळासाहेबांची शिवसेना म्हणून आमची शिवसेना झाली, त्याच्यामध्ये सुद्धा मी जिल्हाप्रमुख झाल्यानंतर तरीसुद्धा कुठेतरी मग मी फॉर्म भरला असता कुठेतरी बोलवला असता कुठेतरी काही गोष्टी झाल्या असत्या। हां ठीक आहे, याच्यामध्ये माझा संपर्क आला नाही अशातला प्रकार नाही, माझा संपर्क आला याच ठिकाणी मला तिचा भाऊ ते सर्वजण मला भेटायला आले होते, मला मदत मागितली, त्यावेळेस मदतीला मी अगदी काय मदत काय गोष्टी त्या मदतीपेक्षा त्यांचा जो एक इश्यू होता त्यांच्या कंट्री लिंकरचं त्यांचं काही लायसन आहे त्याचा जो इश्यू होता त्या इश्यूच्या संदर्भामध्ये मला सांगण्यात आले। त्यावेळेस मी जो त्यांचा बबन म्हणून जो कोणी त्यांचा जे चालवत होता तो त्याला मी दोन चारदा फोन केले होते, त्यांना पण बोलवलं होतं, त्यांच्याबरोबर मिटिंग पण करून दिली होती, बोलू कशाला बोलू त्यांची मग त्या प्रॉब्लेममध्ये आहे आणि त्यांना कशाला तू प्रॉब्लेममध्ये आणतो त्यांना काय असेल तर त्यांचं ते खाली करून दे त्यांना। त्या पद्धतीने
मी त्यावेळेस त्यांच्या संपर्कात माझ्या आलो होता, मी कुठं कोणाला भेटायला गेलो नव्हतो, मला सर्व जण भेटायला आले होते. तर त्यावेळी एक परिस्थितीच्या मानाने जर समजा कोण येत असेल आणि आपल्याला आणि मदत करायची असेल तर त्या गोष्टीमध्ये मदत केलं तर ते आम्ही मी नाकारत नाही. पण ह्या गोष्टी जर सर्व गोष्टी झालेल्या असताना सुद्धा जर आमच्यावरती मग आमच्यापासून जीवाला धोका आहे आणि राजकारणासाठी बोलवलं आहे, जसं मला वाटतं मी पण ठरवलेलं आहे की आम्ही कोर्टामध्ये तो मूव होणारच आहे की याच्यामागे यांचं बोलवता धनी कोण आहे, यांना कोण यापासून हे केलं आणि मला तर वाटतं त्यांची बहीण भाऊ वगैरे कोणी असतील त्याच्यामागे तिला प्रोत्साहित करून आम्हाला फॉर्म अर्ज द्यायला लावणं आणि हे करणं. आणि या गोष्टीसाठी मी स्वतः आता मी ठरवलं आज मी डिसिप्लिनची वेळ घेणार आहे, डिसिप्लिनला मी स्वतः एक पत्र देणार आहे आणि त्या मी मागणी करणार. तर मॅडमला खरं पहिले तर पहिल्यांदा त्या मॅडमला आम्ही सांगणार आहे की तुम्ही प्रोटेक्शन द्या, पोलीस प्रोटेक्शन द्या, नाहीतर इथल्या लोकांचं राजकारण मी ओळखून आहे. माझ्या घरातले दोन दोन लोकं गेलेले, तुम्हाला त्या गोष्टीचा अनुभव आहे की काय लोक कशा पद्धतीने कोणाच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालू शकतात आणि बॅकग्राऊंडने काय करू शकतात हे मी काय सांगायची गरज नाही की हे सर्वजण मला तर त्या जास्त मला अनुभव आहे. आणि त्या सर्वात जास्त अनुभव मला या गोष्टीचा आहे की मी तेवढे वर्ष त्यांच्याकडे काढलेले आहेत, काही लोकांकडे मी काढलेले आहे तेवढे वर्ष. आणि माझ्या एवढं काही कोणाच्या पर्सनल आता मी जसं बोललो तसं पहिलं पोलिसांच्या बद्दल बोलतो की मी पोलीस स्टेशनमध्ये आम्ही मी स्वतः डिसिप्लिनची वेळ घेणार आहे आणि डिसिप्लिनला मी स्वतः पत्र देणार आहे, यांना प्रोटेक्शन द्या. आणि आमचं कोणी ह्याबाबत कोणी त्यांना प्रोत्साहित केलं किंवा तुम्ही आमचं नाव घ्या याबाबत मी नार्को टेस्टची मी मागणी करणार आहे आणि त्यांना सांगणार आहे की याबाबत त्या मॅडमची नार्को टेस्ट करण्यात यावी. त्याच्यामध्ये बोलू तर धनी कोण आहे हे ते सर्व समोर तिथे येऊ शकेल. कारण शेवटी काय असतं की काही गोष्टी असतात की तुम्हाला एवढ्या दिवसामध्ये मी भेटलो नाही, हे प्रकरण झाल्या तुमच्या प्रत्येकाचे मला फोन आले, म्हणजे टी व्ही मीडियामधून फोन आला असेल, सर्वेकडनं फोन आला असेल, मला फोन आले. तर त्यावेळेस मी नाट्य परिषदेचं मी ठाणे जिल्ह्याचं नेतृत्व करतो त्याच्यामुळे आणि मी कार्यकारिणीच्या सदस्यामध्ये माझी ती होत्याने निवडणूक होती म्हणून मी काय भेटू शकलो नाही. आता 16 तारखेला कार्यकारिणीची आमची निवड झाली त्याच्यामुळे मी फ्री झालो आणि म्हणून आज तुम्हाला आज शुक्रवार हा वेळ बघून तुम्हाला मी या ठिकाणी मी बोलवलं. खरं पाहिलं तर वैयक्तिक पर्सनल लाईफमध्येच कोण किती मला त्रास दिला त्याबाबत बोलायची मला गरज नाही. मी जर तसं ठरवलं असतं तर मला जर त्रास द्यायचा आहे तर मी काही प्रकारे देऊ शकलो असतो, मला सर्व गोष्टी काही गोष्टी मला माहीत असताना सुद्धा मी देऊ शकलो असतो. आणि जर ह्या प्रकरणामध्ये झालं असतं तर माझ्याकडे 101 वकील होते, चांगले चांगले वकिलांची टीम माझ्याकडे आहे, तर मी वकील देऊ शकलो असतो, काही गोष्टी मी करू शकलो असतो. पण मला त्या गोष्टी त्यांच्या कोणाच्या पर्सनल याच्यामध्ये मला जायचं नव्हतं. पण जाणून बुजून आम्हाला त्रास द्यायचं ठरवलेलं आहे असं ठरलेलंच आहे असं. आता मी पाहिलं की माझं एक आता दिघेला कुठे एक हॉटेलचं काम चालू आहे तर त्याच्यावरती PL दाखल करा, इतर माझे कोणाचे चालू असेल कुठल्या काय आमचे पर्सनल हे चालू असेल तर हे आज मी एकाला बोललं माझ्या त्या स्पोर्ट्स क्लबचं ज्यांनी PL दाखल केली तो मनुष्य मला 10 वेळा भेटून गेला. मला बोला साहेब तू PC घ्या, मी PC मध्ये सांगतो मला कोणी सांगितलं कुठं नेला काय झालं कसं झालं. पण मी बोलत आमचं एकदा कोर्ट न्याय प्रविष्ट असेल तर त्याच्यामध्ये आपण काय करायचं नाही, जे न्यायाने होईल त्या पद्धतीने. पण वैयक्तिक त्रास द्यायचा तर परत हे चौकलेला चालू झाला. आज मला त्याच्यासाठी परत तुम्हाला भेटेनच काय वैयक्तिक काय गोष्टी आहेत कशा पद्धतीने त्रास आम्हाला होतोय त्या गोष्टीसाठी भेटणारच आहे. आपण आमच्या बिझनेसवरती वेगळ्या वेगळ्या ह्याच्याने हे टाकायचा प्रयत्न चाललेला आहे. पण आज तो विषय नाही आहे, तो विषय हाच आहे की त्या मॅडमनी ज्या पद्धतीने आमचं नाव टाकलेलं आहे त्या चुकीच्या पद्धतीने टाकलं गेलेलं आहे, आम्हाला बदनाम करण्यासाठी टाकलेलं आहे. मागच्या मंदताईच्या पेरेंट्सच्या वेळेस किशोरने सांगितले त्या पद्धतीने आम्ही कोर्टामध्ये जाणारच आहे. पण आज उद्याला आम्ही DCP ची वेळ घेऊन DCP ला आम्ही त्याचं पत्र देणार आहे आणि याची पूर्णपणे इन्क्वायरी करा आणि त्या मॅडमला प्रोटेक्शन द्या हे सांगणार आहे. नाहीतर विजय चौकलेला टार्गेट करण्यासाठी कोणी कुठल्याही थराला जाण्यासाठी तयार असतात आणि सर्व कोण लोक कोणाकडे काम करतात किती कोण काय गुंड कोणाच्या बरोबर असतात हे मी सांगायची गरज नाही, सर्व तुम्हाला तिकडे माहितीच आहे काही गोष्टी. तेव्हा तुम्हाला वाटलं होतं की बाबा मी त्यांनी नाव घेतलं आणि विजय चौकले आपल्या समोर नाही आला म्हणून आज तुमच्या सर्वांच्या समोर यायचा माझा उद्देश होता.
आणि मी तुमच्या समोर आलेलो आहे. विजय चौगुले वैयक्तिक वाद घेण्यासाठी सक्षम आहे. हे नव्या आंबेडकर पहिल्यांदाच विजय चौगुलेवर होता अशा अर्थाला आहे. विजय चौगुलेचं पण बाहेरच्या खांद्यावरती बंदूक ठेवून चालवण्यात आलं, दुसऱ्यांच्या खांद्यावरती बंदूक ठेवून चालवण्यात आलं, काही लोकांच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालवतात, पण विजय चौगुले कधी घाबरलं नाही. हा वैयक्तिक माझा विषय आहे आणि वैयक्तिक विषय असल्यामुळे तो लहान पक्षाशी विषय असला तर आम्ही तो संलग्न ठेवून आम्ही तो पक्षाची बांधिलकी ठेवून आम्ही मतं बोलू. आणि चिंचपाड्याचा तर आजकाल विजय चौगुले जास्त चिंचपाड्यात नसतो, माझी मुलं असतात. मी आता जास्त करून इरोला नाही तर ऐरोलीमध्ये सेक्टरमध्येच असतो ऑफिसमध्ये. बघा, आम्ही सांगितलेलं आहे आत्तापर्यंत तिथं आम्हाला माहिती आहे की त्यांना पोलीस प्रोटेक्शन आहे आणि त्यांना पोलीस प्रोटेक्शन कायमस्वरूपी राहावं असे आमची माझी स्वतःची माहिती. विड्रॉ झालेली आहे जी 376 जे बलात्काराचे केस आहे ती विड्रॉ झालेली केस आहे. तर ही पत्र द्यायची काही आवश्यकताच नव्हती. कशासाठी पत्र दिलं ह्याचं मला काय अजून त्याच्यामागचं गोड आम्हाला अजून हे झालेलं आहे. हे कोर्टामधून म्हणजे हायकोर्टातून ती विड्रॉ झालेली आहे तर त्याचा काही संबंध पण नव्हता. पण त्याच्यासाठी का पत्र दिलं, का जो पत्र दिलं त्याच्यानंतर हे मला अजून समजलं आहे. तिला कोणी काय सांगितलं काय नाही सांगितलं हे मी तुम्हाला नंतर सांगतो. मी थोड्या वेळाने